नागपूर मध्ये वाहतूक पोलीस शिपायाला मारहाण झाली आहे। शिपायाला एका युवकाने मारहाण केली आहे, गळा आवळला, शिवीगाळ केली। नागपूरच्या संविधान चौकातली ही घटना आहे। हेल्मेट न घातल्याने कारवाई करताना ही मारहाण झाली आहे। सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत ही घटना घडली आहे। संदीप इंगोले असं या पोलीस शिपायांचं नाव आहे। मारहाण करणाऱ्याचं नाव समय मारावार आहे। अखिलेश हळबे सध्या आपल्या संपर्कात आहेत। अखिलेश, अधिक काय माहिती आहे? भूषण, अतिशय खळबळजनक संतापजनक घटना अशा प्रकारे खरंतर खाकीचा धाक राहिला की नाही अशी चर्चा नेहमीच होत असते, आणि त्याचा अनुभव आज बघायला मिळाला। अशा प्रकारे उघडपणे एका वाहतूक शिपायाला मारहाण करणं अतिशय दुर्दैवी आहे। खरंतर ही हेल्मेट सक्तीची कारवाई सरकारच्या आदेशाप्रमाणेच होते, आणि आज जेव्हा ही सगळी घटना घडली तेव्हा ही कारवाई करताना त्या युवकांनी आधी त्या गाडीने इजा पोहोचवण्याचा प्रयत्न केला त्या कॉन्स्टेबलला, आणि त्यानंतर जेव्हा त्यांनी त्याला थांबवायचा प्रयत्न केला तर त्याचा गळा दाबून त्याला शिवीगाळ करून त्याला झाबड मारली या युवकांसंबंधी। या पूर्ण प्रकरणाची आता सगळ्या पूर्ण प्रकरणाची चौकशी आता सीताबर्डी पोलीस करत आहेत, पण अतिशय गंभीर घटना आहे। अशा प्रकारे पोलिसांना जर का मारहाण झाली तर खरंच पोलिसांचा धाक सर्वसामान्य नागरिक किंवा समाजात राहील का, हा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे। त्यामुळे तर पोलिसांची कारवाई अतिशय महत्वाची आहे, आणि दृष्टीने जो आरोपी असेल त्याच्यावर देखील कारवाई आता व्हायला हवी। भूषण, धन्यवाद अखिलेश या सविस्तर माहितीसाठी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।